नमस्कार मित्रांनो, आपण गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून या ब्राउझरमध्ये गेल्यानंतर uidai.gov.in या वेबसाईटवर जर गेलात आपण तर इथे असं डॅशबोर्ड दिसेल आणि इंग्रजी मराठी हिंदी मी इथे इंग्रजी भाषा सिलेक्ट करत आहे. त्यानंतर माय आधार या ऑप्शनवर क्लिक करून नंतर दोन नंबर रोमध्ये एक आपल्याला ऑप्शन मिळतो डाउनलोड आधार कार्ड म्हणून, या बटणावरती क्लिक करायचं आहे. या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो 12 अंकी आपला आधार कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. मी इथे माझा आधार कार्ड नंबर टाकत आहे. त्यानंतर इथे बाजूला कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. नंतर सेंट OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल असतो त्या मोबाईलवरती आपल्याला एक 6 अंकी कोड येईल, तो इथे टाकून घ्यायचा आहे. एंटर OTP म्हणून इथे म्हटलेला आहे, तिथे खाली 6 अंकी कोड टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटणावरती क्लिक करायचं आहे. मी इथे माझ्या मोबाईलवरती आलेला कोड नंबर टाकत आहे. व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटणावरती क्लिक केल्यानंतर लगेच आपलं आधार कार्ड इथे डाउनलोड होईल. डाउनलोडमध्ये जाईल आणि हे बघा इथे मेसेज आलेला आहे, कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन डाउनलोडेड सक्सेसफुली. आपण इथे पाहू शकता माझ्या डाउनलोड होल्डरमध्ये PDF स्वरूपात फाईल सेव्ह होते आणि ही पासवर्ड प्रोटेक्टेड असते, याला पासवर्ड असतो. आपल्या नावाची ज्याचं आधार कार्ड डाउनलोड केलं आहे त्याच्या नावाची पहिली 4 अक्षरं, तर पहिल्या नावातील पहिली 4 अक्षरं कॅपिटल टाकायची आहे, त्यानंतर जन्मवर्ष टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला इथे फाईली ओपन होते. पहिल्या नावातील 4 अक्षरं कॅपिटल आणि जन्मवर्ष, नेक्स्ट केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं आधार कार्ड इथे डाउनलोड होत आहे. हे बघा अशा प्रकारे हे आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे PDF स्वरूपात आणि याची कुठेही जाऊन आपण प्रिंट मारू शकतो. कुठल्याही दुकानात झेरॉक्स सेंटरला किंवा कुठेही जाऊन आपण याची प्रिंट मारू शकतो. हे बघा अशा प्रकारे हा मेसेज येतो, कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन डाउनलोडेड सक्सेसफुली. तर धन्यवाद मित्रांनो.